नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरकमारे। आपण पाहत आहात बहुजनिताई लाईव्ह चॅनल। पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरंग यांचे आज पहाटे कोरोनाच्या संसर्गाने निधन झालेले आहे। पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरंग यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले असून ससून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। सरंग यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटपर्यंत शर्यतीचे प्रयत्न केलेले होते, पण अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत माळवली। ते 54 वर्षाचे होते। त्यांच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे। नाशिकमधील नांदगाव हे त्यांचे मूळ गाव, तर औरंगाबादला त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण झालेले आहे। प्रारंभी पत्रकारिता केल्यानंतर ते शासकीय सेवेत ते रुजू झाले। बीड, परभणी, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात त्यांना जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे। अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्परता या गुणामुळे ते अधिकारी वर्गासोबत पत्रकारितेमध्ये खूप लोकप्रिय होते। राजेंद्र सरंग यांना विविध विषयावर व्यंग चित्र काढण्याचीही छंद होता। अनेक वर्षापासून काही दैनिक, साप्ताहिक तसेच दिवाळी अंकांमधून त्यांची व्यंगचित्र प्रसिद्ध होत असत। बालगंधर्वला त्यांच्या व्यंगचित्राचे प्रदर्शनही भरले होते। गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी कोरोनाचा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते। ससून रुग्णालयाच्या आयुष्यूत त्यांच्यावर उपचार सुरू होते। योग्य उपचार व्हावेत यासाठी पुणे जिल्हा अधिकारी राजेश देशमुख यांनी स्वतः डॉक्टरांना सूचना दिलेल्या होत्या। स्वतःच उपमुख्यमंत्री कार्यालय, आरोग्यमंत्री कार्यालय सातत्याने उपचाराबाबत विचारपूस करत होते। त्यानुसार डॉक्टरही शर्यतीचे प्रयत्न करत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वेट्टीवार, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे। आपण पाहत आहात बहुजनिताई लाईव्ह चॅनल। लाईक, कमेंट, शेअर करून ही बातमी आज राजेंद्र एकनाथ सरंग हे पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरंग हे होते आणि त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे कोरोनामुळं। निश्चितपणे सर्वांना पुणे जिल्ह्यामध्ये जे पत्रकार आहेत यांना निश्चित त्यांचं शोक अनावरण झालेलं आहे। या दुःखामध्ये सर्व पुणे जिल्ह्यातील, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकार बांधव सहभागी असतील। जय हिंद। त्यांना पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहराच्या पत्रकार संघाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली व्यक्त करत आहोत।